इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल फ्रान्स या देशात काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह विटंबनात्मक साहित्य प्रसिद्ध केल्याचा निषेधार्थ MIM पक्षाच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलंय. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी समस्त जगाला मानवतेचा मार्ग दाखवला असून संपूर्ण जगात त्यांचे आदराचे स्थान आहे. फ्रान्समध्ये अशा घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई न करता फ्रान्स सरकार आरोपींची पाठराखण करत असल्याने राष्ट्रपती यांनी फ्रान्स देशास पत्रव्यवहार करून समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करून निषेध करण्यात आलाय. तसेच MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह आणि विडंबनात्मक एक विटंबना करणारं साहित्य फ्रान्समध्ये प्रकाशित केलं. त्या साहित्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. अशा प्रकारे एखाद्या प्रेषितेच्या बाबतीत असं साहित्य प्रकाशित करणे व विडंबना करणे या ठिकाणी या सर्व घटनेचा आम्ही खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध व्यक्त करतो. कारण प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब हे सर्व जगाला मानवतावादी संदेश देणारे एक आदरणीय स्थान आहे. अशा आदरणीय महामानवाची या ठिकाणी जर कोणी विटंबना करत असेल तर ते आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाहीत. तरी आम्ही या ठिकाणी माननीय राष्ट्रपती महामहिम साहेब यांना माननीय गंगापूर तहसीलदार यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही MIM पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. या निवेदनावर MIM पक्षाचे राहुल वानखेडे, अतिक सय्यद, इम्रान खान, मोबिन शेख, अशफाक सय्यद, सत्तार शेख, जुबेर सिद्दीकी, सचिन थोरात यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.